नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लोकराज्य अकॅडमीचा पत्ता सर्वप्रथम सांगतो. PCMC म्हणजेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका भोसरी, आळंदी रोड टिंगरे पेट्रोल पंपाच्या समोर. जर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पोलीस भरती किंवा इतर कोणत्याही सरळ सेवेबद्दल महत्त्वपूर्ण किंवा कशीही अडचण असेल तर एकदा नक्की भेट द्या. फ्रीमध्ये तुम्हाला मार्गदर्शन असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना क्लास लावायचे त्यांना डेमोसुद्धा फ्री असणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महत्त्वपूर्ण पुस्तकाची लिस्ट काय असावी पोलीस भरतीसाठी. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. त्याच्यातून एक फायदा होणार आहे की गरीब भोतकुरू आणि जे विद्यार्थी गरीब असून तयारी करतात त्यांच्यासाठी आपलं हे मार्गदर्शन खूप मोलाचं ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नुकतीच 12वी पास झालेले असाल. काही विद्यार्थी 1 वर्ष, 1.5 वर्ष, 6 महिने, 8 महिने किंवा 2 वर्षापूर्वीपासून पोलीस भरतीची तयारी करत असेल, त्यांच्याकडे ही बुक लिस्ट आहे का, त्यानुसार अभ्यास करतायत का, आणि मार्कामध्ये जो काही आलेख आहे असा वाढत जातोय की खाली जातोय हे पण पाहणं गरजेचं आहे. आपल्याला वेळोवेळी त्या गोष्टीवर काम करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मागच्या 1 वर्षापासून हा अभ्यास केलेला आहे तर त्या विद्यार्थ्यांनी ग्राउंड आणि रिटेन असा एक रखाना आपल्या वहीच्या एका पेजवर लिहून ठेवायचे. समजा तुमचा आता ऑगस्ट महिना आहे, ऑगस्ट महिन्यामध्ये तुमचं ग्राउंड आहे 50 पैकी 40, रिटर्नमध्ये 80 मार्क आहेत. त्यानंतर जुलै महिन्यामध्ये काय कंडिशन होती, जून महिन्यामध्ये काय कंडिशन होती, त्यानंतर जून महिन्यामध्ये काय कंडिशन होती, मे महिन्यामध्ये काय कंडिशन होती, असा आलेख करणं गरजेचं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि प्रत्येक वेळेस समजा तुम्हाला इथे 20 मार्क पडत होते ग्राउंडमध्ये आणि इकडे तुमचे 50 मार्क होते रिटर्नमध्ये, पुन्हा इथं 30 झाले आहेत का, इथं 70 होत आहेत का, इथं 35 होत आहेत का, इथं 75 होत आहेत का, हे ग्रोथ तुमच्याकडे होत आहे का हे तुम्ही पाहणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही या मार्कामध्ये तुम्ही जर असा उलटा आलेख चालत असेल, तुम्ही आधी 40 होता, 80 होता, नंतर 35 झाले, 75 झाले, असं उलटं चालत असेल तर तुम्ही कुठेतरी कमी पडताय, लक्षात घ्या. त्यामुळे तुमच्याकडे हे लिखाण असणं गरजेचं आहे. आपल्या अभ्यासामध्ये तसेच ग्राउंडमध्ये प्रगती होत आहे का. आणि मित्रांनो, हे तुम्हालाच करायचं आहे, वेगळं कोण करून ठेवणार नाही आणि कुणाच्या आशेवर सुद्धा बसू नका. हे तुम्ही स्वतः करायचं आहे. आणि या स्वतः करताना तुम्हाला जर काही अडचण आलीच तर आपली भोसरी या ठिकाणी अकॅडमी आहे, अकॅडमीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही करू शकता. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधा आणि तुम्हाला ऍड्रेस पाठवलं जाईल आणि त्यानुसार आपल्या अकॅडमीला सुद्धा भेट द्या. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पोलीस भरती फक्त हवा केल्याने जमत नाही किंवा 2 दिवस करायचं, 3र्या दिवशी घरी राहायचं, 4र्या दिवशी अभ्यास करायचा, 5र्या दिवशी हवा गेल्यासारखं निवांत राहायचं, याचा उपयोग भरती होण्यासाठी होणार नाही, लक्षात घ्या. आणि भमकेबाज लोकांपासून दूर राहा की मी मागच्या वर्षी एवढं केलं होतं आणि भमकेबाजपणे सांगतात आणि या वर्षी काहीच करत नाहीत, याला उपयोग नाही. 2 मार्कानं, 1 मार्कानं, 10 मार्कानं, 25 मार्कानं जाणारे खूप असतात. अनसक्सेस लोक भरपूर असतात, सक्सेसचा टक्का कमी असतो. आणि सक्सेस लोक हे इतरांपेक्षा वेगळं करत असतात, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला ज्या योग्य ठिकाणी योग्य मार्गदर्शन, जिथे लपडे कमी आहेत तिथे तुम्ही स्थायिक व्हा, तिथे स्टेबल व्हा. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, आपल्याकडे इथे एक ट्रेंडिंग चालू आहे की ह्यानं काय करतंय, त्यानं काय करतंय, त्यानं काय करतंय, त्यानं कुणाच्या मागे येणतंय, त्यानं कुणाच्या मागे येणतंय, याच्यामध्येच आपले भरतीचा काळ जात असतो. 3 ते 4 वर्ष घालवतात, त्याच्यानंतर वय वाढलेलं असतं, मग स्वतःला टेन्शन यायला लागतं की बाबा आता मी काय करू, आता माझं कसं होईल, अशा पद्धतीने टेन्शन यायला लागतं. मित्रांनो, पोलीस भरती झालात तर तुम्ही खूप ग्रेट आहात आणि नाही झालात तर विद्यार्थी मित्रांनो आपल्यासारख्याला आपलीच असं व्हायला लागतं. त्यासाठी तुम्हाला आजच्या या सेशनमध्ये बेस्ट बुक लिस्ट आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम मराठी व्याकरण. तर मराठी व्याकरण खूप लोकतज्ञ आहेत, मी पण एक तज्ञच आहे बरं का मित्रांनो, लक्षात घ्या. मराठी व्याकरण आता त्या मास्तरने शिकवलं तेवढंच करायचं का, त्याच्यापेक्षा वेगळं करायचं, बरोबर, त्याच्यापेक्षा नक्कीच वेगळं करा. मित्रांनो, मराठी व्याकरणमध्ये 2 पार्ट पाडा, एक तुमचं व्याकरण असतं, दुसरं पार्ट असतो शब्दसंग्रह. आता तज्ज्ञ लोक आमच्या अकॅडमीचे आमके सर सांगितलं की उत्तर देतात, अरे ते सर देतात, तुला काय येतंय ते बघ ना, हे महत्वाचं आहे. मराठी व्याकरणचा सराव खूप महत्वाचा असतो आणि त्यासाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा. मित्रांनो, बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा आणि त्याच्यामधून तुम्हाला एक प्रकरण वाचायचं आहे, मागे दिलेले प्रश्न सगळे वाचून काढायचे,
बस तेवढंच कंटिन्युअसली करा. त्याच्यातून तुमचा एक फायदा होतो की तुम्हाला प्रकरण समजेल, त्यानंतर प्रश्न कसे येतात ते पण समजेल. त्यामुळे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा, त्याला मोरावाळिंबे सरांची एकदा वाचून घ्या आणि शब्दसंग्रह आवर्जून वाचा मोरावाळिंबे सरांच्या पुस्तकातले. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, गणित आहे. आता गणिताचा प्रॉब्लेम खूप जणांचा असतो, साधारण मला तर वाटतं 80% लोक इथेच फेल होतात या गणित या विषयामध्ये. आता याला पुस्तक सराव खूप महत्वाचा असतो आणि पुस्तक सराव आणि मार्गदर्शन पण महत्वाचं असतं. त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, पुस्तक सराव वापरताना सर्वप्रथम तुम्ही नितीन महाले सरांचं पुस्तक वापरा. त्याच्यातून तुमचं गणित कसं चालायचं, गणितामध्ये कशी प्रॅक्टिस करायची हे दिसेल. आणि त्याला जोड म्हणून पंढरनाथ राणे सरांचं पुस्तक वापरा. दोन्ही पुस्तकं वापरा तरच 90 मार्क पडतील, लक्षात घ्या. दोन्ही पुस्तकं वापरा तरच 90 मार्क क्रॅक करतात. त्यानंतर बुद्धिमत्ता विषय. बुद्धिमत्ता विषय हा 90% लोकांना सोपा जातो. इथं सोपा लिहितो बरं का, काय 90% लोकांना सोपा जातो. याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे जे की संख्या सिरीज असते, अक्षरमालिका असते, घड्याळ असते, प्रतिमा असते म्हणजे आरशातील प्रतिमा असते, किंवा आकृती मापन असतं, म्हणजे हे सोपे सोपे विषय तुम्हाला एकदा करायचेत आणि कायम लक्षात ठेवायचे. याच्यामध्ये बऱ्याच जणांना म्हणजे 90% लोकांना मार्क येतातच, 100% येतातच असा आहे विषय. आणि बुद्धिमत्तामध्ये तुम्हाला जर अनिल अंकलगी सरांचं पुस्तक वापरू शकता तुम्ही, अनिल अंकलगी सरांचं पुस्तक वापरू शकता. छान आहे, मस्त आहे, कडक आहे, काही म्हणू शकता त्याला. त्यानंतर सामान्य ज्ञान हा विषय खूप गंभीर आहे थोडासा. सर याचं काय करावं, तर नेहमीप्रमाणे ठोकळा वाचन झालंच पाहिजे तुमचं. त्यानंतर तुम्हाला लक्षवेध हे चालू घडामोडीचं पुस्तक वापरायचं आहे. त्यानंतर आपल्याकडे मित्रांनो लोकराजा अकॅडमीच्या नोट्स आहेत, त्या नोट्ससुद्धा मिळवण्याचा प्रयत्न करा. या अकॅडमीमध्ये काही दिवस मार्गदर्शन घ्या, फास्ट ट्रॅक बॅचमध्ये कोणत्या तरी बॅचमध्ये आहे मार्गदर्शन घ्या, त्यानुसार तुम्हाला त्या नोट्ससुद्धा उपलब्ध होणार आहेत. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं टार्गेट हे 90+ असलं पाहिजे. जर तुमचं याच्यापेक्षा कमी टार्गेट असेल तर आजच पोलीस भरती सोडून द्या, विषय तुमच्यानी होणार नाही असं आपल्या मनाला सांगायचं, आपल्याला सांगून टाकायचं. उगच आव आणायचं नाही पोलीस भरतीमध्ये माझं हे. आणि लक्षात घ्या, तुम्हाला मार्क मिळवण्यासाठी अभ्यास करायची, नॉलेज मिळवण्यासाठी नाही. नॉलेज मिळवून तुम्ही कुठलाही तज्ज्ञ होणार नाही. तुम्हाला मार्क आले पाहिजेत 90+. ज्या विद्यार्थ्यांना 90+ मार्क येतील तो पोलीस भरतीमध्ये अजिबात मागे राहणार नाही. हे पुस्तकं वापरायचे, त्या पलीकडे जाऊन तुम्हाला प्रश्नपत्रिका संच न चुकता वापरायचे, लक्षात घ्या. त्याच्यातून तुमचा सराव हा जास्तीत जास्त होणार आहे. प्रश्नपत्रिका संच हा भारतीय प्रकाशनचा असेल किंवा इतर कुठल्याही प्रकाशनचा असेल ज्याच्यामध्ये चुका कमी आहेत ते प्रश्नपत्रिका संच वापरायचा आहे. जर PCMC मध्ये किंवा एरियामध्ये राहत असाल, कडकी आहे, भोसरी आहे, मोशी आहे, चरोली आहे, त्यानंतर चाकण आहे, त्यानंतर आपलं पिंपरी आहे, नेहरूनगर आहे, या एरियामध्ये राहत असाल तर आपल्या भोसरी या ठिकाणी अकॅडमीला भेट द्या. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही नक्की एकदा भेट देऊ शकता. आपल्याकडे नाही म्हटलं तर वडगाव शेरी, त्यानंतर थेरगाव, त्यानंतर आपलं निगडी प्राधिकरण, या भागातून बरेच विद्यार्थी अपडाऊनसुद्धा करता येत विद्यार्थी मित्रांनो. आणि विशेष म्हणजे सोलापूरहून एक, अमरावतीहून एक, नागपूरहून एक, त्याच्यानंतर आत्ता जस्ट लातूरहून एक, आणि आत्ता म्हणजे परवाच म्हणजे सांगलीहून एक विद्यार्थी येत आहेत. आणि आलेले बी आहेत विद्यार्थी मित्रांनो, त्यांना सुद्धा राहण्याची सोय करतोय आपण. त्यानुसार इथे तुम्ही कुठूनही येऊ शकता आणि अभ्यास करू शकता, पण अभ्यासासाठी येणं खूप महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ कसा वाटला, ही पुस्तक लिस्ट वापरा. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमचं टार्गेट 90 मार्क आहे, ते 90 मार्क कसं होईल स्वतःच्या नियोजनानुसार ठरवा. आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त मार्क मिळवून महाराष्ट्र सेवेसाठी पोलीस भरतीमध्ये दाखल होऊ शकता. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद मित्रांनो. मुख्यमंत्र्यांनी आत्ताच नुकतीच जाहीर सभेमध्ये 7,500 भरती जाहीर केलेली आहे. येणाऱ्या काळामध्ये ती भरती होणार आहे आणि त्या भरतीमध्ये तुमचा नंबर लागला पाहिजे, हीच तुमची इच्छाशक्ती असेल तर नक्कीच लागणार आहे. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.